भाजपनं काही राज्यांमध्ये इंधनाचे दर कमी करून तो एक प्रयोग करून बघितला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणू किंवा त्याच्या आधी थोडा काळ तीन कृषी कायदे मागे घेतले. तर जसं की अशोक सर सांगताय की तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये राग आहे पण तो एनकॅश कोणी करत नाहीये. काँग्रेस कुठे अतुल लोंडेजी? एक गोष्ट आपण आता लक्षात ठेवा, आपण चर्चा करतो युपीची, पण मला स्पष्टपणे सांगायचं आहे की चार राज्यांमध्ये मग गोवा असेल, मणिपूर असेल, उत्तराखंड असेल आणि पंजाब, या राज्यामध्ये आम्ही सत्तेवर येतो आहे आणि युपीमध्ये काँग्रेसशिवाय सत्ता बनणार नाही. मला आता ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन तुम्ही पाहा, 70 लाख जॉबची गोष्ट युपीमध्ये होती, कोविडचा आणि इतर प्रश्न जे आहे, मोकाट जनावर वगैरे यांचे प्रश्न जे आहे ते अशोक वानखेडेंनी मांडलेले आहे, आमदार मार खाऊन राहिले तिथे, तिथे यांच्या सभा ज्या आहेत त्या खाली जात आहेत, एमएसपीची त्यांनी कमिटी बसवली नाही आहे. मुझफ्फरनगर मधली आपण याची शेतकरी परिषद बघितली होती का? आपण शेतकरी परिषद मुझफ्फरनगरचे असा एरियल व्ह्यू बघितला तर लक्षात येईल की बीजेपीच्या विरोधामध्ये खोटारडेपणामध्ये आणि जुमल्यामध्ये जी गोष्ट होती दिसत होती. आता राजभर आणि कुर्मी यांच्यापासून तुटत आहेत, निषाद यांच्यापासून तुटलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं मथुरा म्हणजे बघा यांनी कम्युनल पोलरायझेशन करणे जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करणे याचे प्रयत्न धर्मसंसदेच्या माध्यमातून आणि मथुरेच्या माध्यमातून यांनी करण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता शमशान घाट आणि मशान घाट हे कब्रस्तान, शमशान आणि कब्रस्तान हा जो त्यांनी प्रचाराचा ट्रेंड मागच्या वेळेस चाललेला होता हा चालत नाही आहे. कारण की अयोध्येमध्ये यांचीच लोक जी आहे ती रामाच्या नावावर कशी लूटमार करतात ते सगळ्या देशांनी बघितलेलं आहे. जमिनीचा कसा घोळ केला यांनी, कसा घोटाळा केला तो स्वतः त्याच्यावर आता इन्क्वायरी कमिशन जे आहे ते बसलेलं आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीचा कोणी विषय नाही काढला इथे. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये हे हारले, 87% जागा हारले. यांनी नंतर ज्या पद्धतीनं सभापतीपद असेल किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपद असेल याचे फॉर्म लोकांना भरू दिले नाही, प्रसंगी महिलेंच्या साड्या सुद्धा काळ्या ओढायला, वस्त्र हरण करायला यांनी कमी केलं नाही. तो जगभर तो फोटो जो आहे ना तो सगळ्यांनी पाहिलेला आहे, तो नाही पाहिलेला अशा अनेक गोष्टी आहे. अजय मिश्रा टेनी याला का नाही काढत आहे? याला न काढण्याचं कारण असं आहे की तिथले ब्राह्मण आणि ठाकूर म्हणजे ठाकूरांनी ज्या पद्धतीने यांना यांचे एन्काउंटर झाले ब्राह्मणांचे तिथे, म्हणजे दुबे असेल, गुप्ता असेल, अजून एक एन्काउंटर झाले, असे 1200 जवळपास लोक जे आहे ते ब्राह्मणांचे मारले गेलेले आहे. तुम्ही ट्विटर स्पेसवर रात्री जाऊन बघा, तुम्हाला ट्विटर स्पेसवर हा सगळा जो ट्रेंड आहे किंवा त्यांचा जी चीड आहे यांच्या विरोधातली, ती चीड जी आहे ती स्पष्टपणे एकदम दिसून पडेल आपल्याला. तिथे पूर्ण देशामध्ये महिला आयोगाचा आकडा हा आमचा आकडा नाही आहे, 32,000 गुन्हे जे आहे ते महिला विरोधामध्ये नोंदले गेलेले आहे आणि त्यातले 16,000 गुन्हे जे आहे ते एकट्या युपीमध्ये आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये यांना प्रतिसाद कुठे मिळत नाही आहे आणि आज ह्या ज्या सभा थांबवलेल्या आहे 15 जानेवारी पर्यंत मला वाटत नाही हे काही अलाव करतील, हे व्हर्च्युअल रॅली करण्याचा प्रयत्न करतील. अतुलजी, तुम्ही आता एक दोन तीन मुद्दे मांडले, अतुलजी मला एक 2 सेकंद द्या. अतुलजी मला 2 सेकंद द्या. माझा मुद्दा काय आहे की तुम्ही म्हणताय की ही गर्दी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या सभांना दिसते. उत्तर प्रदेशची लोकसंख्या जवळपास 22 कोटीच्या जवळपास आसपास आहे. कुणाचीही रॅली काढून बघा अतुलजी, कुणाच्याही रॅलीचे एरियल शॉट्स बघा, उत्तर प्रदेशमध्ये गर्दीला काही कमी नाही आहे. त्याच्यामुळे गर्दी हा जर निकष मानायचा तर मग सरकारच बनलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता की काँग्रेसशिवाय सरकार बनणार नाही, त्याचा काय आधार आहे? एवढंच मी विचारतो. त्याचा एवढाच आधार आहे की सपाला बहुमत मिळणार नाही. अतुलजी काँग्रेसशिवाय सरकार बनणार नाही असं तुम्ही म्हणाला, त्याचा काय आधार आहे? असं आहे की प्रियंकाजी 2 वर्षापासून हाथरस असेल, लखीमपूर असेल, या मुद्द्यांवर तर लढल्या, म्हणजे त्यांचा आवाज बनून त्या पुढाल्या, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, लडकी हूं लढ सकती हूं, याच्यामध्ये त्यांनी 40% ज्या आहे त्या जागा आम्ही महिलांना देणार आहोत आणि हे 100% पक्क आहे. आता ह्या 40% महिलांमध्ये सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत, काही काही महिलांवर ज्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत अशा महिलांना सुद्धा आम्ही तिकीट देणार आहोत आणि त्या काँग्रेस पक्षाकडनं लढणार आहे की तुमच्यावर अत्याचार झाला ना मग तुम्ही या, तुम्ही आमदार बना आणि तुम्ही आपला स्वतःचा आवाज उठवा. अशा पद्धतीनं जो आवाज जो आहे तो आवाज काँग्रेस त्यांना देत आहे. आणि दुसरी गोष्ट एक की ज्या पद्धतीनं कोण पुढे आलो मला सांगा, अखिलेश यादव किंवा इतर कुणी पुढे आलं का? प्रत्येक वेळेस राहुलजी असेल किंवा प्रियंकाजी असेल आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा ताकदीनं जो आहे तो या सामान्य लोकांच्या पाठीशी उभा राहिला, त्याच्यामुळे तो एक विश्वास जो आहे तो विश्वास त्या गर्दीमध्ये दिसतो. आता आपण 23 कोटी लोकसंख्या सांगितली उत्तर प्रदेशची, मग ही 23 कोटी भाजपला नाही लागू पडत का? मग भाजपच्या असे व्हिडिओ काय येतात की SDO धमकावून राहिला ग्रामपंचायत सरपंचाला, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना, तिथल्या छोट्या छोट्या पदाधिकाऱ्यांना की जर लोक आले नाही तुमच्याकडे मुद्दे खूप आहेत, तुमच्याकडे मुद्दे खूप आहेत, तुम्हाला 5 वर्ष लढावं लागेल, फक्त इलेक्शन आल्यानंतर लढून कसं चालेल हाच मुद्दा आणि हाच आक्षेपाचा मुद्दा आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.